कुंठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाड कामास उच्च न्यायालयाने 17 जानेवारी पर्यंत स्थगिती दिली आहे. कुंठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाड कामासाठी सोलापूर महापालिकेने दिलेल्या नोटीसीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए सईद आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने 17 जानेवारी पर्यंत स्थगिती दिली आहे. चिमणी पाड कामाची महापालिकेने कोणतीही जबरदस्ती करू नये असा न्यायालयाने आदेश दिला आहे. महापालिकेने चिमणी पाडकामासाठी नोटीस देऊन 48 तासात कारखाना बंद ठेवण्यास सांगितले होते. त्या विरोधात कारखान्याने मुंबईच्या उच्च न्यायालयात धाव घेऊन महापालिकेच्या कारवाईला आव्हान दिले होते. गुरुवारी कारखान्याच्या याचिकेवर न्यायतत्वाचे पालन केले नाही. 2013 राज्य सरकारने होटगी रस्त्यावरील विमानतळाचे स्थलांतर करण्यासंबंधीचे परिपत्रक काढले होते. ही वस्तुस्थिती असताना महापालिकेने चिमणी पाडकामाचा घाट घालून कारखान्यावर विनाकारण कारवाई सुरू केल्याचे सांगितले. त्यावर खंडपीठाने हंगाम चालू असल्याने चिमणी पाडकामाची कारवाई 17 जानेवारी पर्यंत थांबविण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे.